सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. राहुल गांधी 72,000 रुपये कुठून आणि कसे देणार, मुख्यमंत्रींचा सवाल. वंचित विकास आघाडीच्या युतीवर किंचितसाही परिणाम नाही. जर प्रकाश आंबेडकर भाजप सोबत आले असते तर त्यांनाही मंत्रिपद मिळाले असते, रामदास आठवले यांची टीका. 40 डिग्री अंश सेल्सिअस मध्ये पराभवाच्या भीतीने पवार कुटुंब रस्त्यावर, श्रीरंग बारणे यांची टीका. आणि देशात नरेंद्र मोदी यांची लाट नाही, मात्र ईव्हीएम यंत्रणेबाबत निवडणुकीत सतर्क राहावे लागणार, हर्षवर्धन पाटील यांची प्रतिक्रिया. आता बातम्या सविस्तराने. काँग्रेस पक्षाला घरी बसवण्याची वेळ आली असून राहुल गांधी यांनी गरिबांना वर्षाला 72,000 रुपये देणार, पण ते कुठून देणार आणि तसं त्यांनी सांगावं देखील असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला केला आहे. पुण्यात भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ वडगाव शिरी येथे देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली आहे. त्यावेळी नीलम गोरे, योगेश टिळेकर, चंद्रकांत मोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते. काँग्रेस पक्षाला केवळ घोषणा करण्यात रस असून विकासाशी त्यांचा संबंध नाही. इंदिरा गांधीनंतर परत एकदा राहुल गांधी यांनी गरिबी हटवचा नारा दिलाय, पण ही गरिबी या देशात हटली नाही तर उलट ती वाढली गेली आहे. पण भाजप गेल्या 5 वर्षात सक्षम योजना गरिबांना दिल्याने त्यांचे आत्मबल वाढलंय. मोदी सरकारने गेल्या 5 वर्षात जे जागतिक स्तरावर देशाची प्रतिष्ठा उंचावली आहे ते सर्व क्षेत्रात भारत आघाडीवर आहे. आता ही निवडणूक देशाच्या अस्मितेची निवडणूक आहे, त्यामुळे नागरिकांनी सक्षम पर्यायाचा विचार करावा असं आवाहन त्यांनी केलंय. आणि यात सगळ्यात महत्वाचं काही असेल तर यात 60% महिला आहेत. एक महिला ज्यावेळेस आपल्या पायावर उभी राहते संपूर्ण परिवाराला ती आपल्या पायावर उभी करत असते. हे काम आज मोदीजींच्या माध्यमातून झालेलं आपण बघितलं. शेतकऱ्यांकरता असेल, शेतमजुरांकरता असेल, प्रत्येकाकरता योजना ही मोदीजींनी घोषित केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर आमचा जो सगळ्यात गरीब माणूस आहे, आमची कामवाली बाई असेल, आमचा हातठेलेवाला असेल, आमचा पानठेलेवाला असेल, आमचा मजूर असेल, आमचा गवंडी असेल, याच्याकरता सामाजिक सुरक्षेची कोणतीही योजना नव्हती. मोदीजींनी श्रमेव जयते योजना सुरू केली आणि हा जो गरिबातला गरीब आहे हा 60 वर्षाचा झाल्यानंतर त्याला 3,000 रुपये पेन्शन मिळेल ही व्यवस्था आज या ठिकाणी केली आहे. आज आपल्या राज्यामध्ये 5 लाख लोकांचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालं आहे, 25 लाख लोकांचं रजिस्ट्रेशन आम्ही करतो आहे, त्यामुळे गरिबाच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन होणार आहे. काल आपला जाहीरनामा आला, या जाहीरनाम्यामध्ये अनेक घोषणा आहेत, पण 2 प्रमुख घोषणा काय आहेत. एक प्रमुख घोषणा शेतकऱ्यांच्या संदर्भात आहे की आता शेतकरी 60 वर्षाचा झाला की त्याला पेन्शन मिळणार आहे. आणि दुसरी घोषणा छोटे दुकानदार जे आहेत, या छोट्या दुकानदारांकरता आहे, त्यांच्याही करता पेन्शनची योजना ही आता मोदीजींनी सुरू केली आहे. त्यामुळे समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला सामाजिक सुरक्षेच्या नेटमध्ये आणायचं आणि त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवायचं हे काम आज या देशामध्ये मोदीजींच्या माध्यमातून होत आहे. बंधू भगिनींनो, एकीकडे हे काम होत आहे, दुसरीकडे विकास बघा. आज रस्त्यांची कामं असतील, आज एअरपोर्टचं काम असेल, आज पुलांची कामं असतील, आज बंदरांची कामं असतील. आपण जर बघितलं या आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या संपूर्ण 68 वर्षामध्ये 5,000 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग तयार झाले आणि माननीय नितीनजी मंत्री झाल्यानंतर मात्र 5 वर्षामध्ये 20,000 किलोमीटरचे नवीन राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी तयार झाले. पुणे शहराच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारने अनेक विकास प्रकल्प मंजूर केलेत, त्यातील मेट्रो आणि स्मार्ट सिटीचा प्रकल्प याचं काम चालू असल्याचं गिरीश बापट यांनी यावेळी स्पष्ट केलंय. वंचित विकास आघाडीचा युतीवर किंचितसाही परिणाम होणार नसून जर प्रकाश आंबेडकर भाजपसोबत असते तर त्यांनाही माझ्यासोबत मंत्रिपद मिळालं असतं, अशी मिश्किल टीका रामदास आठवले यांनी वंचित बहुजन विकास आघाडीवर केली आहे. वंचित बहुजन विकास आघाडी ही प्रकाश आंबेडकर आणि ओबीसी यांनी तिसरी आघाडी म्हणून घोषित केली आहे, पण या देशात तिसऱ्या आघाडीला कधीही यश मिळालं नसून याचा मी साक्षीदार आहे. पण बहुजन समाजाला न्याय द्यायचा असेल तर भाजपसोबत प्रकाश आंबेडकर आले असते तर न्याय मिळाला असता, पण या आघाडीचा युतीवर कोणताही परिणाम होणार नाही. उलट वंचित बहुजन विकास आघाडीच्या मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा भाजपला होईल असं मत आठवले यांनी व्यक्त केलंय. पण त्याचं क्रेडिट बाळासाहेबांना मिळालं, मला आनंद आहे. म्हणजे बाळासाहेब माझ्याबद्दल का त्यांच्या मनामध्ये तिटकार आहे काय मला माहीत नाही आहे, परंतु मी मात्र त्यांना बाबासाहेबांचा नातू मानतो, त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये प्रेम आहे, त्यांनी त्यांचं काम करत राहू. पण वंचित आघाडीला जर सत्ता मिळवून द्यायची असेल तर त्यांनी वेगळी चूल न मांडता त्यांनी कुठंतरी आमच्यासोबत येणं अत्यंत आवश्यक होतं. म्हणजे BJP ला आतून मदत करण्यापेक्षा आतून मदत केलेली ठीक आहे, त्यामुळं म्हणजे त्यांची इनडायरेक्ट मदत
मताची विभागणी झाली की ऑटोमॅटिकली मदत होणारच आहे इकडे. त्यामुळं डायरेक्ट आपण जर इथं आलो तर मी एकटा मंत्री आहे, बाळासाहेबांना सुद्धा मंत्री होण्याची संधी मिळेल. शेवटी निवडणूक आहेत कशासाठी? निवडणुका निवडून येण्यासाठी आहेत. निवडून यायचं आहे कशासाठी? सत्तेसाठी निवडून यायचं आहे. आणि वंचितांना सत्ता इकडे मिळत नाही, म्हणून जर बाळासाहेब वंचित आघाडी करून जर ते सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्या आघाडीला काही मतविशेष मिळणार नाहीत. एकसुद्धा खासदार निवडून येणार नाही. आणि बाळासाहेब एकटे लढले की ते निवडून येत नाहीत हा आपला पूर्वीचा अनुभव आहे. दोन वेळा ते निवडून आले, ते काँग्रेस अलायन्समध्ये निवडून आले. एकटे लढल्यानंतर त्यांना 1,60,000-70,000 मतं मिळालेली आहेत. पण निवडून येण्यासाठी जी मतं हवी असतात ती काँग्रेस राष्ट्रवादी किंवा सेना भाजपसोबत युती केल्याशिवाय आपल्याला निवडून येता येत नाही आहे. त्यामुळं मला असं वाटतं की त्यांच्या वंचित आघाडीचा काही विशेष असा फरक महाराष्ट्राच्या राजकारणावर पडणार नाही. दरम्यान राज ठाकरे ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला छुपी मदत करत असून त्यांच्या सभाचा परिणाम ही युतीवर होणार नसून त्यांचंच नुकसान होणार असल्याची टीका सुद्धा आठवले यांनी केली आहे. भर उन्हात 40° सेल्सिअस तापमानात सुद्धा पराभवाच्या भीतीने पवार कुटुंब रस्त्यावर उतरलं असून मागील मावळ लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे राहुल नार्वेकर या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं होतं. गेल्या काही दिवसांपासून पवार कुटुंबीय हे पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी सक्रिय झालेत, याचा अर्थ त्यांना पराभवाची भीती वाटते अशी टीका श्रीरंग बारणे यांनी केली आहे. पवार कुटुंबीय अनेक ठिकाणी प्रचार करत आहे, पराभवाच्या भीतीने त्यांना हे करावं लागतंय अशी खरमरी टीका युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी प्रथमच पवार कुटुंबियांवर केली आहे. ऐकूयात काय म्हणाले श्रीरंग बारणे. 40 degrees तापमानामध्ये पवार कुटुंबीय भर उन्हामध्ये आज फिरताना पाहताय, याचाच अर्थ त्यांचा पराभव निश्चित आहे आणि पराभव समोर दिसतोय म्हणून पवार कुटुंब रस्त्यावरती आलेले. देशात नरेंद्र मोदी यांची लाट नसून मतदार त्यांच्यावर नाराज आहेत, त्यामुळे आघाडीसाठी राज्यात चांगलं वातावरण असल्याचं सांगत काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी ईव्हीएम मशीन बाबत मात्र भीती व्यक्त केली आहे. काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत पाटील यांनी ईव्हीएम मशीनवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. नागपूर येथील उमेदवार नाना पटोले यांनी ईव्हीएम बाबत त्याचा आधार घेत पाटील म्हणालेत, उच्च न्यायालयात तक्रार दिली आहे, निवडणूक पारदर्शकपणे पार पडणं आवश्यक आहे, सरकारविषयी रोष आहे, आता कोणतीही लाट नाही, संकल्पपत्र एवढ्या उशिरा आणून आणि त्यामुळे जुन्याच घोषणा करून भाजपने निवडणुकी आधीच हार मान्य केल्याची स्थिती आहे, त्यामुळे आता ईव्हीएम यंत्रणेवर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. मागच्या एवढेच आमच्या येणार आहे. आता नॅशनल लेव्हलला सुद्धा काल परवापासून काही लोक सांगायला लागले की त्यांच्या 51 जागा कमी झाल्या, काही म्हणतात 70 जागा कमी झाल्या. म्हणजे ही गोष्ट मान्य झालेली आहे की आता कुठल्याही प्रकारची लाट नाही, कुठल्याही प्रकारची सरकारच्या बाजूनं वेव नाही आणि निश्चितच या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर जास्तीत जास्त जागा या आपल्या मित्रपक्षाला काँग्रेस राष्ट्रवादी स्वाभिमानी शेतकरी संघटना बहुजन विकास आघाडी शेतकरी कामगार पक्ष आणि इतर सर्व आमचे जे काही मित्रपक्ष आहेत यांना जास्तीत जास्त जागा मिळतील असं चित्र आता निर्माण झालेलं आहे. आता लोकांच्या मध्ये अवेअरनेस इतका आलेला आहे की त्यांनी ठरवले आता मतदार कोणाला करायचं. फक्त भीती आम्हाला एवढीच आहे की मतदानाच्या दिवशी ईव्हीएम मशीन्स असतील किंवा तिथली जी काही यंत्रणा आहे त्याच्यावर सुद्धा आम्हाला खूप बारकाईने लक्ष द्यावं लागणार आहे. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्युअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता एक धक्कादायक बातमी. मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात फिरायला आलेल्या पुण्यातील मराठवाडा मित्रमंडळ इंजिनिअरिंग कॉलेजच्या 2 विद्यार्थ्यांचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. रोहित कोडगिरी आणि सुजित जनार्दन खुले अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. पुण्यातील मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेजचे 11 विद्यार्थी मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात फिरायला गेले होते.
धरणाच्या पाण्यात पोहण्याकरता उतरले असता त्यांचा पाय घसरून पडल्याने रोहित आणि सुजित हे पाण्यात बुडालेत. त्यांना वाचवण्याचा सहकाऱ्यांनी प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. या घटनेची माहिती समजताच स्थानिकांनी धरणाच्या पाण्यात शोध घेत एकाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढलाय. मात्र सुजितचा मृतदेह सापडत नसल्याने लोणावळ्यातील शिवदुर्ग पथकाला पाचारण करण्यात आलंय. अखेर शिवदुर्ग टीमच्या जवानांनी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सुजितचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढलाय. आंतरजातीय लग्न केलं म्हणून बहिष्कार घातलेल्या जोडप्याला तब्बल 20 वर्षांनी तेलुगू मडेलवाऱ्यांचा धोबी समाजात समावेश करून घेण्यात आलाय आणि याबाबत अनिसने पाठपुरावा केला होता. न्यायालयात खटला सुरू असताना तडजोड करून हे प्रकरण मिटवण्यात आलंय आणि जोडप्यांचा जातीत समावेश करून घेण्यास पंचांनी सुद्धा होकार दिलाय. अनिसचे मिलिंद देशमुख आणि नंदिनी जाधव यांच्या पुढाकाराने सामाजिक बहिष्कार प्रतिबंध कायदा पंचांना समजावून सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय आणि त्यातून त्यांना हे यश मिळालंय. जुलै 2017 साली हा जो सामाजिक बहिष्कार प्रतिबंध कायदा महाराष्ट्रात लागू झाला आणि त्यानंतर ह्या कायद्याच्या अंतर्गत पहिले तिन्ही गुन्हे हे पुण्यात दाखल झाले होते आणि हा जो गुन्हा आहे हा तिसरा गुन्हा होता. खडकीमध्ये तेलुगू मडेलवार धोबी समाज ह्या समाजामध्ये आंतरजातीय आंतरधर्मीय लग्न केलेल्या लोकांना त्यांच्या ह्याच्यामध्ये सभासद करून घेतलं जात नसायचं, त्यांना कोणत्याही कार्यक्रमात येता येत नसायचं आणि एक प्रकारे त्यांना सामाजिक न्यायापासून वंचित केलं जायचं. आणि ह्या पंचांशी महाराष्ट्र अनिसचे कार्यकर्ते विशेषतः नंदिनी जाधव यांनी खूप प्रयत्न केले होते की गुन्हा दाखल होऊ नये, सुरुवातीला तडजोड व्हावी, पण ते होऊ शकलं नव्हतं आणि गुन्हा दाखल झाला होता 2017 साली आणि जवळपास 1.5-2 वर्ष हे सगळं प्रकरण चाललं. या 20 वर्षात पीडितेला काय अनुभव आलेत ऐका त्यांच्याच तोंडून. आंतरजाती विवाह झाला तर आमच्या समाजामध्ये आम्हाला घेत नव्हते, त्याच्यासाठी बराच पाठपुरावा केला गेला आणि परवा शनिवारी 8 रोजी ही केस समोपचाराने मिटली आणि आम्हाला समाजात घेतलं आणि आता आम्ही सगळेजण आनंदीच आहे. त्यांना पण आनंद आहे आणि आम्हाला पण आनंद आहे की केस मिटलेली आहे आणि ही पहिली केस असल्यामुळे सगळ्यांनी या प्रकारेच वागावं असं आमची पण इच्छा आहे. पार्थ पवार यांच्या रूपाने पवार घराण्याची तिसरी पिढी राजकारणात उतरली आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत तर शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे. मावळ लोकसभा निवडणुकीसाठी आज या दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांनी एकमेकांना शुभेच्छा देत अर्ज दाखल केलेत. यावेळी प्रतिज्ञापत्रात पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे यांनी आपली संपत्ती शिक्षण गुन्हेविषयक माहिती जाहीर केली आहे. मावळ मतदारसंघात 29 वर्षीय पार्थ पवार आणि 55 वर्षीय श्रीरंग बारणे यांच्या सामना रंगणार आहे. जंगम आणि स्थावर मालमत्ता मिळून पार्थ पवार यांची एकूण संपत्ती 20.12 कोटी रुपये आहे. या त्यांच्या वारसाप्राप्त मालमत्तेचाही समावेश आहे. विशेष म्हणजे हे कर्ज त्यांनी आई सुनेत्रा आणि भाऊजय यांच्याकडून घेतलं आहे तर पत्नीच्या संपत्तीसह श्रीरंग बारणेही अब्जाधीश आहेत. बारणेंची जंगम मालमत्ता 13.20 कोटी रुपयांची असून स्थावर मालमत्ता सुमारे 69.60 कोटी रुपयांची आहे. यात बारणेंच्या वारसाप्राप्त मालमत्तेचाही 25 कोटी रुपये आहेत त्याचा समावेश आहे. श्रीरंग बारणे यांच्यावर 4 लाख रुपयांचं कर्ज आहे. बारणेंनी प्रतिज्ञापत्रात पत्नीच्या संपत्तीचाही उल्लेख केलाय. सरिता श्रीरंग बारणे यांची एकूण संपत्ती 19.51 कोटी रुपयांची आहे. पार्थ पवार बीकॉम असून त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण मुंबईतील HR कॉलेजमध्ये पूर्ण केलंय. त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत शेती आणि व्यवसाय आहे. त्यांच्या विरोधात कोणत्याही गुन्ह्याची नोंद नाही. आश्चर्याची बाब म्हणजे श्रीरंग बारणे 10वी नापास आहेत. पिंपरी चिंचवडमधील फतेहचंद जैन विद्यालयातून त्यांनी शालेय शिक्षण घेतलंय तर त्यांच्या विरोधातील प्रलंबित फौजदारी खटल्यांची संख्या 3 आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अमोल कुल्ले यांची कौटुंबिक संपत्ती सुमारे 4.5 कोटी इतकी आहे. त्यांच्याकडील वाहनांची किंमत 24 लाख रुपये आहे. तसेच त्यांच्याकडे 2.5 लाखांचं तर पत्नीकडे सुमारे 8 लाख रुपयांचे दागिने आहेत. कोल्हे यांच्यावर 50 लाख रुपयांचं वैयक्तिक कर्ज तर सुमारे 15 लाख रुपयांचं गृहकर्ज आहे. त्यांनी विविध बँका टपाल आणि शेअर्समार्फत सुमारे 57 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांच्या नावावर जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे सुमारे 6.5 एकर जमीन आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील खानावळीत झालेल्या प्रकाराबद्दल बहुजन विद्यार्थ्यांवर विद्यापीठ प्रशासनाने गुन्हा दाखल केला असून त्याला विरोध म्हणून विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे घडलेली घटना, यामध्ये खानावळीत निकृष्ट दर्जाचे अन्न मिळत आहे, त्यात जेवणाचा निकृष्ट दर्जा, विद्यार्थ्यांच्या आरोग्याबद्दल अनास्था दिसून आली तरी विद्यापीठ प्रशासनाने त्याची जबाबदारी घेतली नाही. उलट 12 विद्यार्थ्यांवर 353 यासारखे गंभीर गुन्हे दाखल केले. कुणाल सपकाळ, कृपाल सपकाळ, आकाश भोसले, विकास खंडागळे अशी त्या मुलांची नावे आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धूम सोशल मीडियावर तर सुरूच आहे, मात्र दुसरीकडे रस्त्यावर प्रचारासाठी पक्षांचे झेंडे वापरले जातात आणि ते झेंडे लावण्यासाठी काठ्यांची गरज लागते. मग या निवडणुकीच्या काळात या काठ्यांची मागणी सुद्धा वाढतीये. 2019 लोकसभा निवडणुकीचे वारे सध्या जोरात सुरू आहेत.
यामध्ये आपल्याला प्रत्येक पक्षाचे झेंडे पाहायला मिळतात. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात या झेंड्यांसाठी काठ्या येतात कुठून असा प्रश्न आपल्या मनात येतो ना. चला तर मग पाहूयात या काठ्या बनतात कशा आणि बनवतो कोण. लोकसभा निवडणुकीची धूम सगळ्या सर्वत्र रंगत आहे. रस्त्यावरील शक्तिप्रदर्शन करण्यासाठी पक्षांच्या झेंड्यासाठी लागणाऱ्या काठ्यांची मागणीही वाढत आहे आणि त्या काठ्या तयार करण्यासाठी बुरुड समाजातील कारागीरही तयारीला लागले आहेत. त्यापैकी काही आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. काका काय सांगाल की लोकसभा निवडणूक आता जवळ आली आहे आणि काठ्यांची मागणी वाढते झेंड्यांसाठी, काय कसा व्यवसाय चालला आहे आता? भरपूर चाललं आहे व्यवसाय, भरपूर कामटे मागते आहेत, बांबू मागते आहेत, शेंडे झेंडे लावण्यासाठी. फक्त झेंड्यांसाठीच राजकीय पक्ष इथे येतो, त्यानंतरून काय होत? लवकर येत नाही, कशालाच येत नाही आमच्याकडे. काका काय सांगाल, आधीचं वातावरण कसं होतं आणि आताचं एकंदरीत वातावरण कसं आहे? आता पूर्वीच्या ज्या निवडणुका होत्या त्या भरपूर प्रमाणात म्हणजे काट्यांची मागणी होत होती. सध्या काय म्हणतात त्याला की सोशल मीडियामुळं आहे ना प्रमाण कमी झालेलं आहे त्याचं, पण तरी बिन शक्तिप्रदर्शनासाठी बांबू हा आणि काट्या प्रमाण जेमतेम आहे, म्हणजे आहेत, प्रचंड मागणी आहे त्याला. कारण एकच पक्ष येत नाही, ते अनेक पक्ष, म्हणजे सगळे जेवढे पक्ष आहेत तेवढ्या पक्षांकडनं मागणी आहे काठ्यांची. साधारण काठ्या कशा तयार केल्या जातात, कशा प्रकारे केल्या जातात? बांबूच्या काठ्या ज्या आहेत ते 2 फुटापासून तर 10 फुटापर्यंत आम्ही पुरवतो. आता 2 फूट काठी जर पाहिजे असेल तर बांबू फोडून आम्ही ती काठी तयार करतो आणि 10 फूट पाहिजे असेल तर अख्खा बांबूच आम्हाला द्यावा लागतो. मग 5 फुटापासून तर 10 फुटापर्यंत हा बांबूचा वापर, बांबू जो वरचा शेंडा जो भाग आहे तो आम्ही वापर करतो 5 ते 10 फुटापर्यंत. आणि 2 फुटापासून तर 4 फुटापर्यंत बांबूपासून तयार होणाऱ्या पट्ट्या, अशा पद्धतीने ती झेंड्याची काठी म्हणून पुरवल्या जाते. साधारण कशा प्रकारे मागणी होते, काय म्हणजे किती, म्हणजे कशी मागणी केली जाते, कुठला पक्ष कितपत काठ्या घेऊन जातो, काय घेऊन जातो? आता कसं आहे, ज्या त्याच्या ताकदीवर मागणी असती, कोण 1,000 काठी नेतो, कोण 2,000, कोणी 5,000, अरे जशी ताकद असेल तसा यूज करतो. आणि सध्या म्हणजे पैसा किती खर्च करायचा ह्याच्यावर अवलंबून निवडणूक आहे, म्हणून प्रमाण त्याचं जेमतेम. जसं काका मला सांगा, प्रबळ ताकदवान पैशानी जो पक्ष जितका ताकदवर असेल तितक्या मागण्या त्यांच्या असतात त्याच्या, असं आहे. काका बुरुड समाज हा गेल्या अनेक वर्षापासून इथे राहतो आहे, काठ्यांचा तयार केला जातो, व्यवसाय करत आहात, नेमकं काय तुमच्या मागण्या एकंदरीत काय आहेत? तसं जर बघितलं तर आजपर्यंत ना भरपूर लोक येऊन जातात, भरपूर मुलाखती घेऊन जातात, फोटो काढून घेतात, काही चौकशी करतात. आणि प्रत्येक वेळेला मी सांगत असतो की गेली 150 वर्ष झाली आम्ही या ठिकाणी राज्य करतोय, दिवस काढतोय. आता काळ तो 6 पिढ्यांचा काळ लोटला गेला, त्यापूर्वी काय असणार आहे, तो काय त्यावेळेचा विषय असणार आहे? आज परिस्थिती जेमतेम आहे, पण आज सरकारला जी मागणी आहे की आज आमचं आम्हाला जागा अपुरी पडते की जेम जागा इतकी अपुरी पडते की काय आम्ही मालही बांबू काय उभी करू शकत नाही, एवढीशी जागा आहे आमची. म्हणजे इतका काळ संभळत आलो आहे, इतका दिवस संभळत आलो आहे, आता पिढ्यानपिढ्या होत आल्यात. प्रत्येक समाजाचं कुठंतरी काहीतरी न्याय मिळाला आहे, पण आम्हाला अजूनपर्यंत काही न्याय मिळालेला नाही. सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्ष असो, या बुरुड समाजाच्या मागण्या पूर्ण करेल का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.
व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह वर्षा हिरे, पुणे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. राहुल गांधी 72,000 रुपये कुठून आणि कसे देणार, मुख्यमंत्रींचा सवाल. वंचित विकास आघाडीच्या युतीवर किंचित साही परिणाम नाही. जर प्रकाश आंबेडकर भाजप सोबत आले असते तर त्यांनाही मंत्रिपद मिळाले असते, रामदास आठवले यांची टीका. 40 डिग्री अंश सेल्सिअस मध्ये पराभवाच्या भीतीने पवार कुटुंब रस्त्यावर, श्रीरंग बारणे यांची टीका. आणि देशात नरेंद्र मोदी यांची लाट नाही, मात्र ईव्हीएम यंत्रणेबाबत निवडणुकीत सतर्क राहावे लागणार, हर्षवर्धन पाटील यांची प्रतिक्रिया. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.